नमस्कार मंडळी. माणसाच्या मेंदूत हास्य कुठं निर्माण होतं हे विज्ञान शिकवतं, पण ते कसं निर्माण होतं हे दाखवण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. हसवण्याचे प्रयोग यशस्वी करण्यासाठी सगळे प्रयोगशील हास्यकर्मी इथे जमलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. यांच्या यशस्वी प्रयोगांना तेवढीच दणदणीत दाद देण्यासाठी उपस्थित आहेत दोन्ही दर्दी हास्यरसिक, त्यांचं देखील स्वागत. बोल्ड बिंदास्त अँड ब्युटिफुल सई दामणकर. आणि आज आपल्या हास्य जत्रेत खास हास्यरसिक म्हणून सहभागी झालेले आहेत विनोदाच्या महाकुटुंबातले थोरले आबा अर्थात मकरंददादा अनासपुरे. मंडळी, आता एका गायन स्पर्धेचा निकाल इथे जाहीर होणार आहे. एका रियालिटी शोचा ग्रँड फिनाले दाखवायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. नमस्कार नमस्कार. ब्रेक नंतर मी चेतना नॉट ओनली बट ऑल्सो तुमचं मनापासून स्वागत करते. एमएचए सायकल प्रस्तुत महाराष्ट्राचा कोकिळ 2022 च्या ग्रँड फिनाले मध्ये को पॉवर्ड बाय एमएचए सुपारी वाले. एमएचए सुपारी घेऊ नका रिहर्सलच्या दुपारी, अन्यथा मीटिंग बसेल संध्याकाळच्या प्रहरी. आणि आता तो क्षण येऊन ठेपलेला आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. ही स्पर्धा 3 महिने चालली. महाराष्ट्रातून 1000 स्पर्धक इथे आले. त्यातून 45 स्पर्धक निवडले. निवडत 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 टॉप 10 झाले. त्यातून टॉप 2 निवडले. आणि आता टॉप 2 स्पर्धक इथे मी आमंत्रित करते गौरव मोरे आणि ओमकार राऊत. जवळजवळ बरगडीत गेला असतास. तर आता आपल्याला कळणार आहे कोण ठरणार आहे महाराष्ट्राचा कोकिळ 2022. आणि निकाल जाहीर करण्यासाठी मी आपल्या मान्यवर परीक्षकांना इथे आमंत्रित करते आपल्या लाडक्या कवयित्री आणि गीतकार ईशा डे. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. आणि सुप्रसिद्ध संगीतकार जानू वालिद यांना. हॅलो सर. सॉरी. हॅलो सर. तर आता निकालाची वेळ झालेली आहे. निकाल जाहीर करण्यापूर्वी मला काही बोलायचंय. ओंकार गौरव, तुम्ही दोघेही आज जिंकणार नाही आहात. तुम्ही दोघेही हरणार सुद्धा नाही आहात. बिकॉज तुमच्यात आग आहे. शिलगवा शिलगवा शिलगवा. क्या बात है जानू जी. एक मिनिट, तुमचं ऐकून एक कविता येते ऐकव पटकन. कोंबडी आधी की अंड हे आपण कोण ठरवणार. कासव जिंकलं तरी कासविणीला ससाच फिरवणार. कारण 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 ससा असतो मऊ मऊ. कारण ससा असतो मऊ मऊ आणि कासव असत कडक कडक. ईशा म्हणे धुन धुन लगाओ. राईट अवे धुन. या राईट अवे धुन. कम ऑन आमिर. हे डिक्चक 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 बाबा. वाह वाह वाह.
क्या ते हे कह रहे हम दोनों हैं अलग अलग क्यों तो गए ईशा जी निकाल तर महाराष्ट्राचा कोकिळ 2022 आहे एनी गेस नाही गौरव मोरे सर ते गौरव मोरे सर ते कोकिळा नाही सर कोकिळ आहे कोकिळा आई बाबा मी जिंकलो मी जिंकलो सर सर 2 मिनिट हे फुटलं नाही बसा ना परत मी जिंकलो सर प्लीज 2 मिनिट सर फुटू द्या ना सर मी जिंकलो जाऊ द्या सर नाही फुटत आहे नाही फुटत मी जिंकलो बाबा बरायचं सर कॉम्पिटिशन जिंकलं माझं स्वप्न होत सर आणि मी हरलो मला जगण्याचा काही अधिकार नाही गौर काय बोलतोयस तू अरे ओंक्या यार ऐक ना यार मी जिंकलो काय तू जिंकलास काय एकच आहे ना नाही गौर यार ट्रॉफी वर तर तुझंच नाव आहे ना हा ते आहेच इतिहासात तुला लोक लक्षात ठेवणार मला कोण लक्षात ठेवणार अरे हा मला नाही अधिकार नाहीये जगायचा मला मरू दे फक्त विंगेत दाखवा तिकडे झाला इकडे ओंकार हे 4 फुटाचा इथून जीव जाणार नाही तुझा नको मारुडी ओंकू शांत हो असं काय करतोस कासव जिंकला तेव्हा सशाने असा विचार करून जीव दिला असता तर ससा हरला पण गाणं सशावरच बनलं ना ससा ससा तू ससा मी का कासवावर बनलं का तू ऐकलंस का असं कधी कासव कासव ते कासव नी नासव ढासव ठासव त्याची नाही की नाही असं कासवावर नाही ना बनलं तू ससा आहेस हा जग तुला लक्षात ठेवणार आहे गाणी तुझ्यावर बनणार आहेत कळलं हे कासव आहे रे हा जिंकलाय हा कुठेतरी छोट्याशा फिश टँक मध्ये वगैरे पडून राहील मॅडम असं काय बोलताय मॅडम तुम्ही हा का ना बोलू मी जिंकलो अच्छा हा असं हा ओके हा सर काय जिंकला ना सर काय काय होणार नाही बघ मला सांग एक जण तरी असा पाहिलायस का जो रियालिटी शो जिंकलाय आणि स्टार झालाय नाही सर गौरव मोरे आणि वनिता खरात त्यांचं झालंय सर त्यांना वेट क्लाउड पोचतय पोचतय सत्य आहे सर प्लीज कंटिन्यू काय आता शो जिंकलाय मग आता काय होणार हा माच करणार मला काम येणं बंद होणार मा दारू पिणार आणि एके दिवशी तुला असं कुठल्या तरी गटरात पडलेला सापडेला सर मॅडम सर काय बोलते सांगा ना सरांना काय तू सॅड आहे ना मोटिवेट नको करायला अरे पण मी जिंकलो आपण सेलिब्रेट करूया ना प्लीज नाही गौऱ्या आपण सेलिब्रेट करूया हा तू जिंकलायस ना मला आनंद आहे तू कर सेलिब्रेट येस येस पण माझ्या बाबांना मी सांगितलं होतं रे काय की मी ट्रॉफी घेऊन घरी येईन मी त्यांना दाखवेन ते खुश होतील आजारी असतात ना काय काय झालंय त्यांना त्यांच्या पोटाला भूक आहे ओ माय गॉड अबे ते सगळ्यांच्या पोटाला असतं त्याला बेंबी म्हणतात गप्पा जरा ते नाहीये गौऱ्या मग
बेंबीच्या बाजूला दुसरा भोक आहे, तिकडनं पाणी जे काय औषधं खातात हवा सगळी बाहेर पडत असते. काय सांगतो? म्हणून नाही रे, त्यांची तब्येत नसते बरी. गेल्या आठवड्यातच डॉक्टर म्हणाले त्यांना धक्का बसेल असं काही होऊ देऊ नका, आणि हे झालं. मी हरलो. नाही यार, त्यात गौऱ्या त्यांना अजिबातच आवडायचं नाही सिंगर म्हणून, आणि त्यात तो जिंकला, हा दुसरा धक्का बसणार आहे त्यांना. तुझा बाप एवढा आजारी आहे, गप झोपायचं ना. हा उंगडा कसा करायला पाहिजे गौऱ्या यार? तू का नाही झालास त्यांचा मुलगा? तू का नाही झालास? तू त्यांच्या पोटी का नाही आलास जर तू स्वप्न तरी पूर्ण केलं असतंस त्यांचं? ज्या माणसाच्या पोटाला भूक आहे त्याच्या पोटी जन्माला मला काय इंटरेस्ट नाही. राहू दे, मी माझा बरा आहे. नको ना रडू यार गौऱ्या. हा एक काम करशील का रे? काय रे भाई? बघ, म्हणजे 2 मिनिटं तुझी ही ट्रॉफी आहे ना, ती यांच्या हातून मी अशी घेतोय असा फोटो काढू का प्लीज? अरे 2 मिनिटं बाबांना बरं वाटेल रे, ट्रॉफी नाही निदान फोटो तरी मी दाखवला थोडं बरं वाटेल. अरे ओके, पण मी जिंकलोय ना यार. दे ना यार गौऱ्या, दे ना. सर यांचं काय आहे? त्यांना फक्त ट्रॉफी द्यायला बोलवलं, त्यांचं त्यांचं करतात. प्लीज दे ना, प्लीज दे. 4 दिवस जगतील रे, 4 दिवस जगतील. अरे गौरव, गौरव ऐक माझं, जिंकला तूच आहेस ना. हा पण कासव पण जिंकलं होतं, पण त्याला ट्रॉफी मिळाली होती का? मॅडम तुम्ही ना त्या गोष्टीत आधी बाहेर या. मला राहून राहून असं का वाटतंय तुमचं आणि सशाचं अफेअर होतं म्हणून. किती लाल करताय त्या सशाशी? राहू ना. सर तो मागतोय त्याला ट्रॉफी दे. दे ना गौऱ्या, तू है बड़ा, ट्रॉफी दे दो उसको, तू और भी हो जाएगा बड़ा. अरे दे ना सर, दे ना प्लीज. फोटो तर काढायचा, फोटो काढायचा. देतो देतो, काकांना बरं वाटेल तुझ्या. देतो देतो. फोटो काढून घ्या पटकन. सर सर माझी तुम्ही तुम्ही जर मला हे दिलं तर. आता आपल्याला कळणार आहे कोण आहे महाराष्ट्राचा कोकिळ 2022. हो चेतनाजी, मी आहे ना महाराष्ट्राचा कोकिळ 2022. त्याला बरं वाटेल ना. यासाठी चाललंय. फोटो फोटो. हा हा हा. ईशाजी प्लीज. तर महाराष्ट्राचा कोकिळ 2022 आहे. काय बोलशील फिनल झाल्यानंतर? काय वाटतंय तुला? थँक्यू थँक्यू सगळ्यांना. मी माझ्या बाबांना थँक्यू म्हणतो, माझ्या गुरूंना, इथे उपस्थित असलेल्या दोन्ही जजेसना, अँकर चेतना, ह्या दोन मुली, म्युझिशियन्स, सगळे प्रेक्षक, माझा दूधवाला भैया, आमच्या गल्लीतला संजय पाणीपुरीवाला, आणि लोकल ट्रेन मध्ये ती 4th सीटवर बसणारी मुलगी, स्कूल बस मधला माझा क्लीनर, आमच्या शाळेतल्या एक प्यूनबाई ज्या मला नेहमी साथ द्यायच्या, या सगळ्यांना मी हे अवॉर्ड डेडिकेट करतो. थँक्यू 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 गाईज. ए नागू, ते माझं आहे, मी तुला दिलंय, मला सोडून अख्ख्या जगाचं नाव घेतलंस तू. अरे माझं घेतलं तर मेलाच काय? सॉरी सॉरी गौऱ्या, गौऱ्या राहायला ना, ये इथे ना, ये ये ये. काय वेलकम वेलकम, सगळ्यांनी गौऱ्याला वेलकम करा. टॉप 2 मध्ये हा माझ्या बरोबर होता, टॉप 45 मध्ये यायला जरा कष्ट लागले याला, आणि टॉप 10 मध्ये माझ्याशी कॉम्पिटिशन थोडी अशी तगडी होत होती त्याची, पण मध्येच त्यांनी एकदा कोमळ न लावला तेव्हा म्हटलं अरे असा सूर नाहीये काही, मग मी त्याला शिकवलं आणि मग टॉप 2 मध्ये तो माझ्या बरोबर आला. मी जिंकलोय, मी विनर आहे, तुला सहज दिले ट्रॉफी, मी फोटो काढायला. काय झालं?
बाबा कशाला बाबा बाबा जिंकला एक मिनिट तुझ्या बापाचे पोटल होलंय ना हा तर प्राइज मिळालं ना ते बरे झाले काय मुद्दाम करता यार जाम बेकार क्रिएटिव्हिटी खूप छान झाला परफॉर्मन्स प्राजक्ता म्हणे लवली मकरंद आता काय म्हणाल खूप उत्स्फूर्त आणि खूप उत्तम अतिशयोक्ती वापरून केलेलं प्रहसन मला खूप आवडलं सगळ्यात महत्त्वाचं चेतू तुझं बेअरिंग खूप चांगलं होतं हा ते मला खूपच आवडलं सगळ्यांचं सादरीकरण उत्तम एवढं की प्रियदर्शनी आणि शिवालीचं बागडणं सुद्धा ह्यामध्ये इतकं चपकल बसलं आमच्या हौशी रंगमंचाच्या काळात आमचा एक मित्र महेंद्र मोरे नावाचा तो कुठल्याही एकांकिका स्पर्धेला बक्षीस वितरण सुरू झालं आणि काहीही नाव घेतलं तर तो पळत यायचा मागणं तो मागे बसायचा आणि पहिलं अभिनयाचं बक्षीस तिसरंच नाव असलं तरी हा असं करत मला आज त्यांचं सादरीकरण बघताना तसंच वाटत होतं की शेवटी त्याने ह्यानं त्या प्रकारे ती शील्ड मिळवली बक्षीस मिळवलं आणि त्याला बसवलं अप्रतिम सादरीकरण क्या बात मंडळी आता आपण जाणार आहोत अभिनय प्रशिक्षण शिबिरात जिथे निखळ विनोदाचे पाठ द्यायला येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे अरे नमस्कार 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 स्वागत आहे स्वागत आहे याना आम्ही घडवले आणि यानी आमची काय होय हो ते जरा गोंधळ झालाय हे असं आहे ते यानी आमची लाज राखली असं आहे लाज राखली पण ते काय झालंय साईजचा थोडा प्रॉब्लेम झाला हा बॅनर खूप मोठा निघाला त्यामुळे ते मागे फोल्ड करून ठेवला नाही आम्ही केवढे घाबरलो नाही बरोबर या या स्वागत आहे सर सर स्वागत आहे माझ्या उन्हाळी अभिनय शिबिरात तुम्ही या 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 हे घ्या ना हे घ्या ना सर सर असू द्या या या बस 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 हे घ्या हे घ्या सर सर येस या या रे दत्तू या इथे येस हा नमस्कार नमस्कार हा नमस्कार काय रे शुमाकर अभिनय शबरी हेच आहे ना काय म्हणाला तुम्ही काय रे शुमाकर अभिनय शबरी हेच आहे ना एक तर ते काय रे शुमाकर नाहीये कॅशी मिरॅकल असं आहे ते लिहिलेलं आहे आणि अभिनय शिबिर आहे ते अभिनय शबरी असं नाहीये उष्टे कलाकार पुरवतो का आम्ही इंडस्ट्रीला नाही एक सांगताय म्हणजे मुळात इथे जे येतात मुळात जे इथे येतात त्यांच्या अभिनयात राम नसतो म्हणून ते इथे येतात शबरीचा संबंधच नाहीये काही असं असतं ते तर कसं असतं ही जी कला आहे अभिनयाची ती आम्ही लहान मुलांच्यात रुजवतो आम्ही मुलांच्या मनात अभिनयाचा एक जो हे असतो अंगारा तो घालतो मालूचं काय मालूचं कुठे काय मग ते आता मालूच्या मनात मुलांच्या मुलांच्या मालू कुठून आली मग ते नाही काय ऐकण्यात पण फंबल की काय मस्त होणार आहे स्किट आपलं मग छान होणार आहे क्लास होणार आहे माझी स्किरो व्हेरी गुड व्हेरी गुड हा तर मी माझी ओळख करून देतो नमस्कार मी या शिबिराचा संचालक आहे मधुकर नेने वा आमच्या शिबिराची कोठेही शाखा नाही कारण आमचं शिबिर आहे झाड नाही चांगलाय चांगलाय काय ना आमचं पोरगो आसनी त्या का तुमच्या शिबिरात घेऊचा अरे वा ई काय म्हणतोय सनी नाव आहे का सनी नाही नाही मुलात त्याचं नाव दत्तू आहे काय समजलं मग सनी म्हणता तुम्ही ते लहान असताना खारीक मागायचा ना
खारीकचं काय संबंध आहे? खारीप के खारीप, खारीप के खारीप असं म्हणायचं म्हणून सनी हा. नाही नाही सर, बंद करूया का स्किट? सर पाचच करूया स्किट, हे नको सर, खरंच नको. सुरुवात ही असेल तर पुढे काय होईल सर? ऐका ना बरं. नाही चांगलं आहे, चांगलं आहे, नाही चांगलं आहे, चांगलं आहे. आणि आमचा दत्तू आणा लय टॅलेंटेड हा, म्हणजे टॅलेंट एकदम ठासून ठासून भरलेला त्याचा. हो का? तुम्ही एक काम करा, तुम्ही ना एका नवाज बनवा. नवाज चालत ना रे वरून, नवाज होचा ना तुझा, माझा तर जॅकी श्रॉफ. काका मला नवाज बनायचंय, टायगर बनायचंय आणि विद्युत जामवाल बनायचंय. जामवाल ना? काय याला विद्युत जामवाल ना? अरे अरे संप आहे, अरे याच्या पुढे मी काय विनोद करणार? अरे बाप रे, आज म्हणजे एकदम झालेला आहे का? नाही ठरवून तुम्ही आले विकेट ठरलं ना लास्ट मोमेंटला तुमचं. बरोबर आहे, चांगलं आहे, मला आनंद आहे. पण एक सांगू का तुला बाळा, काय बनायचंय? सुपरस्टार बनायचं. पण सुपरस्टार बनणं ना एवढं सोपं नसतं, म्हणजे याची दाढी कशी कारण नसताना विनाकारण वाढलेली आहे की नाही? गाल्यावर दाढी काहीही कष्ट न घेता वाढली की नाही? तसं नसतं सुपरस्टार होण्याचं, कळलं का? सुपरस्टार होण्यासाठी गालफाड मेहनत करावी लागते. गालफाड मेहनत करावी लागते. तर हा मुलगा जो सनी किंवा दत्तू ज्याला म्हणतात तो आलेला आहे. कसा आहेस बाळा? बरा आहेस ना? हा, आता मला हे बघायचं आहे की याच्यात उपजत काय गुण आहेत. ते उपजत गुण आहेत ना, म्हणून त्याला आणलं आहे. का उपजत गुण आहेत? वॉचमन काय करतो? वॉचमन काय दत्तू? दत्तू सरांना वॉचमन करून पाय पडतो. पाय पडतो माझा तो पुष्कर जोग. काय म्हणाला तुम्ही याला? माझं पुष्कर जोग. तो जोग आहे, हा जोक आहे, हा फरक आहे त्याच्यात. प्रॉपर्टी प्रॉपर्टी लावते, बाकी काय नाही. वॉचमन साठी ही प्रॉपर्टी बघू. तर मी तुम्हाला आता वॉचमन करून दाखवणार आहे. पुढे बघा, पुढे लय माझी आहे. डिटेलिंग डिटेलिंग माहित कसलं डिटेलिंग? मच्छर मच्छर मारला, मच्छर मच्छर चावलं डिटेलिंग. वा वा. तर तू, तुला परवा काय शिकवलंय बघा. बघलास ना जागा घेतली माझ्या वेस्टला गेला हे तुम्ही परवा शिकवलं. ही काय कला पेश केलीत माझ्या समोर? असं नसतो अभिनय एवढा सोपा नसतो. अभिनय येण्यासाठी घरात तसं पोषक वातावरण पाहिजे. तुमच्या घरात आहे का पोषक वातावरण? पोषक वातावरण म्हणजे अख्ख्या खानदानात पोषक वातावरण आहे. काय सांगताय? मुलात मी कसा कला शक्त माणूस. वा, हे आनंद झाला. गेली 12 वर्ष मी गावच्या नाटकात स्त्री पार्ट करतोय. का नाही? या माझे 12 वर्ष स्त्री पार्ट म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. केवढा विलोभनीय दिसायचो माहिती? विलोभनीय दिसायचो. पुरुष मरायचं खाली माझ्याकडे बघून. काय सांगताय? काय खोटं नाही सांगित हो. नाजाकत काय बघा. तू घेऊन बसलाय? आम्ही कशा गेलो? माझ्या पोरासाठी गेलो ना, त्याका मार्ग दाखवा, त्याका करिअर करू, त्याका ना मोठो हिरो बनूचा. अगदीच अगदीच. सांगा तू या सगळ्या शिबिर बिबिर खोललास, तुमका अनुभव वगैरे आना? अरे म्हणजे काय तुमका याच्या आधी खडे बघला नाही काय? हो मी काय म्हणतो, वाकुला ब्रिज खाली तुम्ही तळलेल्या बॉबे विकायचे काय उभे? बघलेलास तुम्ही? काय बोल, वाकोल्या ब्रिज खाली मी अशा बॉबे घेऊन काय जाऊ विकायला? हो नाही, सेम टू सेम दिसतो. नाही नाही हो, उगीच काय तुम्ही बोलताय? नाही नाही काय, मी लेखक आहे. तुम्ही लेखक आहो काय? हा हा. मग पोटा पाण्याचं काय? तेच मी सांगतोय तुम्हाला, लेखक आहे ना मी. आणि छोटे मोठे अभिनय सुद्धा करतो. एक सिरियल माझी सुरू आहे, MHJ चॅनल आहे ना, त्याच्यावर सिरियल माझी सुरू आहे. कुठली? तुझी तर मी अशी करेन ना, या नावाची एक सिरियल आहे. आणि मग मी एक चित्रपट सुद्धा लिहिलेला आहे. सांगता भाई? हो हो. नंतर कधीतरी केस काळे करेन. पिक्चरचं नाव? नंतर कधीतरी केस काळे करेन. जेम्स बॉन्डचं आहे ना डाय अनदर डे, त्याचं मराठीत मी केलेलं. शिबिरात आमच्या पोराक घेत आलास ना, मला सांगा फी किती आहे तुमची?
जास्त आहे जरा थांबा, बोलू दे बोलू दे आधी, मी सांगितलंय कुठे, मग जास्त आहे म्हणा ना, थांबा जरा अजून. फी मी सांगतोय, फी साधारणतः मी बघा, मला काय ह्याच्यात काही बंगला बांधायचा नाही, म्हणजे मी कला अशी वाढवावी किंवा कलेचं महत्व कळावं मुलांना म्हणून मी हे करतो, मी 7 दिवसाचे 700 रुपये घेईन. तुम्ही फक्त याला स्टार बनवा काय जमत, फोटो स्टार झालो बाई, पण मध्ये 700 रुपये कन्फर्म. अरे आजचे म्हणजे काय, अरे सातशे घ्या ना, एवढं काय, मग मी याला ऍडमिशन करून घेऊ. सांगा ना पण म्हणजे माझ्या दत्तू काय काय शिकवताला, सांगतो ये बाळा ये, स्टार बनायचंय तुला. हो मला हॉलिवूड स्टार बनायचंय. हॉलिवूड स्टार बनायचंय तुला, वा वा, हॉलिवूडचं कोण बनायचंय? मला अल पचिनो बनायचंय. अल पचिनो, चेहरा बघितल्यावर पचकन फुकिनो, एवढंच येत रे. कसे बोलता तू, एक कसं आहे, नाही नाही हरकत नाही हरकत नाही बाळा, कसं असतं की मी तुला वेगळ्या प्रकारे शिकवणार आहे. आमच्या कार्यशाळेत कसं असतं, आधी नवरस शिकवतो आम्ही. नवरस कानावर गेलाय, नवरस. हा ऐकले, आई गायीच्या चुकापासून काहीतरी गुडगुडू बनवते ना, तो खरवस रे बाळा. सांगितलं त्याला बाळा, ये ना ये ना बाळा, बाळा तो खरवस म्हणतात. नवरस कुठले, रौद्र रस कधी गेलाय कानावर, हास्य रस, करुण रस, शृंगार रस, याला काहीच येत नाही. ह्याला खरंच काही येत नाहीये. एक मिनिट बाळा, असं नाही करायचं सोन्या, स्टार बनणे एवढं सोपं नसतं, तुला कळतंय का? वाचन केलंय अत्रे माहिती आहेत, पुलं बघितलेत तरी का? पुलं एटीएमच्या दारावर लिहिलेलं असतं ना पुलं. खोबरेल तेलाची बाटली माहिती आहे? एवढंच विचारतो, माहिती आहे का? एवढंच विचारतो, तुला काय सांगतो. 7 दिवस माझ्याकडे आहेस बेटा, आज घरी गेल्यावर आईला सांगायचं, मोठी आण हा, हा लागेल आपल्याला. हा एटीएमच्या दारावर पुलं असतं, मागे काय पुशुरे गे, मागे काय असतं त्याच्या? अरे पुलं म्हणते, ओढलं ना त्याला पुलं म्हणतात. आणि ते पु ल देशपांडे फार मोठे लेखक होते ते, कळलं का? गडकरी ऐकलेस, गडकरी बद्दल माहिती आहे? माहिती माहिती. काय काय गडकरी काय? ठाण्याला तलाव फेसिंगला त्यांचा खूप मोठा लाल कलरचा बंगला आहे. मला थोडी जरी जादू येत असती ना, पोपट करून सोडला असता तुला. अरे गडकरी, राम गणेश गडकरी यांच्याबद्दल याला काय येत नाही का? अजून नाही शिका, तेवढं नाही कळणार, कळत असत तर तुमच्याकडे आणलं असतो काय उगाच. ए दत्तू रडू नको बा, ये गे ये गे पिस्ता का, माझी गे ती मंजिरी फडणीस. मंजिरी फडणीस, मंजिरी फडणीसला दाढी आहे? ही मंजिरी फडणीस नाहीये मगे, हा फडणीस नाही, ह्याला फक्त फोडणीस टाकायच्या लायकीचा आहे हा, कळलं का? असा आहे तो, कळलं? याला काही येणार नाही, प्लीज घेऊन जा. 7 दिवस ह्याच्यावर मला वेळ नाहीये करायला, इतर पण मुलं आहेत येतील आता 15 मिनिटात, प्लीज घेऊन जा. असं नका करू प्लीज, म्हणजे विनंती करतो, बाकी काय नाही. 700 रुपयात मला परवडणार नाही, मी 1000 रुपये घेईन. दीड 1000 रुपये, 1000 रुपये मी देतो, पण हा जेव्हा शिबिर मधनं बाहेर येईल ना, तेव्हा 3-4 पिक्चर करूनच याला बाहेर पाठवा. आणि 2 वेब सिरीज पण पाहिजे. 300 रुपयात तुम्हाला 2 वेब सिरीज आणि 4 चित्रपट पाहिजेत. बापाची पेंड आहे काय बोलते, घेऊन जाऊया. शिकू हा बघा, असं नका करू, चला माझ्या मताप्रमाणे सगळं होणार, माझ्या शिस्तीप्रमाणे होणार. बाळा लक्ष दे बघ, मी आता वाचन घेतो याचं, तुम्ही बसा तिकडे, मी याचं वाचन घेणार, हे जर याला वाचता आलं तरच मग पुढे मी त्याला ऍडमिशन देईन. वाचून आता हे वाचायचंच तू, कलाकाराच्या अंतःकरणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरीच्या खळबळाटाने प्रसरण पावणारी जीवनाची सूक्ष्म विचेष्टिते उद्धृत करायला कोणत्याही कलावंताला परक्याच्या बोजड भाषेची उसनवार भलामण करावी लागत नाही. हे आता वाच. दत्तू चल नुगिया, कल्याणला नवीन शिबिर उघडलंय, तिकडे जाऊन आपण ऍडमिशन घ्या. आपल्या जवळ आहेत चाललं, तिकडची माणसं पण ओळखीची कुठे चाललात? नाही ते वयाच्या परमान वाक्य जरा मोठी आहेत ना,
म्हणजे जरा मोठा झाला ना 25-30 वर्षाचा की आम्ही आणतो तुमच्याकडे. मस्त हास्य रस निर्मिती केली, मस्त. मकरंदा, अप्रतिम अर्कचित्र उभं केलं, कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की कुत्र्याच्या भूछत्रकाप्रमाणे शिबिरं विविध उघडली जातात गावोगावी, गल्लोगल्ली. काही काही मुलांना आई बापांना घरात ताप होत असेल म्हणून शिबिराला पाठवतात की काय, असंही मला बऱ्याचदा वाटतं. त्यांना बरं, त्या मास्तरांची नावं नेम धरून माहिती नसतात. अशा शिबिरात मुलांना पाठवण्याचं काय गणित असेल ते मला माहीत नाही. पण तुम्ही मांडणी करताना मात्र एकदम अप्रतिम. मला त्या नावापासून सगळीकडे ते फार अप्रतिम आवडलेलं आहे. ते नाव जे तुला सुचलं अकॅडमीचं, तिथूनच मी खुश झालो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते बॅनर जे झाकलं तर त्यातून लेखक आणि ज्याची संकल्पना आहे, संकल्पक यांचं उद्दिष्ट इमिजिएट कळलं आणि तुम्ही सादर करताना बहारदार केलं. व्हेरी गुड. मंजिरी फडणीसला विचारूया, तिला ही विनोदाची फोडणी कशी वाटली आहे. मला खूपच मजा आला सगळ्यांना लाईव्ह बघून, कारण माझी आई रोज बघते आणि कुणाला बोलू देत नाही जेव्हा हे सगळं चालू असतं. मी पण बघते तिच्यासोबत व्हेनेव्हर शी इज हिअर इन बॉम्बे. सो हॅपी टू सी यू गाईज लाईव्ह. या, थँक्यू मंजिरी. मंडळी, शंकर्या आणि शितलीच्या प्रेमाच्या कबाबमध्ये येणाऱ्या हड्ड्या वाढतच चालल्यात. आज या प्रेमकहाणीमध्ये एक नवा ट्विस्ट घेऊन तुमच्या समोर येत आहेत निरागस विनोदवीर पृथ्विक प्रताप, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कल्याणची चुलबुली शिवाली परब, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. नाही तर नाही, चुरू चुरू बोलती थोडीशी. नाही ग,
गुणाची आई पोर माझी केवढा हिशोब करते माहिती का गावाकडं, बापाला केवढा हातभार लावती. नवऱ्याच्या घरी गेल्यावर नवऱ्याला पण असाच हातभार लावलती. चॉकलेट चोरती चोरत नाही घेती म्हणून घेती. विचारलं का आम्हाला घ्यायची म्हणून? आमच्या शंकराचं दुकान आहे, आम्ही विचारत नसतो, रोजच घेतो अशी चॉकलेट. काय ग माय शंकर एवढा भोळा सांब आहे त्याला असं रोज लुटी का? हो नाही हो मावशी, रोज नाही लुटी. चार चार चॉकलेट काढता, रोज काढले तर किती पैसे होतील ग? गपे शिवले. ए प्रिये काय ग? प्रिये काय झाले? काय काय झाले शंकरराव? शंकरराव म्हणायचं नाही मला का? दादा म्हणायचं मला. भाव आहे मी तिचा. भाव आहे दादा आला बघितलं का आत्या? दादा म्हणायला लावते ती. आता लहानपणापासून शंकरराव शंकरराव शंकररावच बोलते की मी. आय आय हिला सांग मला का भाव म्हणायचं, कळलं का? शंकरराव नाही म्हणायचं. बहीण आहे माझी, गपराई एकदम. काय बोल नगस, काय झालंय काय नेमकं? तुमची पावरी आहे का नाही? आम्हाला चोरटी म्हणती. चॉकलेट चोरती आणि पैसे पण देत नाही. हे चुक चुकून म्हणले असं लागेल. माझ्या डोळ्यासमोर चोरली तिनं. मावशी चोरली नाही घेतली म्हणून घेतली. आय 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 त्याचं काय झालंय तुला सांगतो बघ. हे बघ मला माहित आहे तिनं का घेतली असत्याल. हे गिरायकांनी जास्तीचं सामान घेतलं का नाही तर मी दोन चार चॉकलेट देतो अशी फुकट. आता शंकरया असं नाही करू शंकरराव, अशीच फुकट देऊ 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 नुकसान होतं बघा. आमचे अण्णा नेहमी बोलतात व्यवसायात ना एक एक पैशाचा हिशोब ठेवायचा, अजिबात एक रुपया सुद्धा नुकसान झालं नाही पाहिजे. काय काट कसरी पोरगी आहे का माझी? आता तुम्ही बोलता ना शंकर इतकं काम करतो इतकं काम करतो पण पैका काय भेटत नाही माहित. आता मला सांगा हे असं असं चार चार रुपयाचं नुकसान झाल्यावरती कसं प्रॉफिट व्हायचा? सांगते ना आता आपल्याकडे क्वालिटीचा माल भेटतो म्हणून कस्टमर येतात की नाही आपल्याकडे. आपल्याला हे असे फुकटचे फुकटे नकोच आहे, ज्यांना गरज आहे ते येतील ना बरोबर आहे की नाही? अशी कॉम्प्लिमेंटरी द्यायची काय गरज आहे आपल्याला? बरोबर आहे ना. हे बघ हे बघ ए प्रिये धंद्यात असा हेमटेपणा करून चालत नाही. असत्यात काय काय गिरायक जवळची, असत्यात काय काय गिरायकांच्या बरं घरचे संबंध. एवढंच आहे तातले येऊन सांग की सांगू गप्पा जाता. चल ग शिवले आपण आहे का नाही दुसऱ्या दुकानात जाऊ, या दुकानात नवीन अकाउंटंट रुजू झालाय. गावातलंही दुकान आहेत, मुक्कर दुकान आहेत, ते चिंतामण शेठ आहेत ना ते तर गिरायकाला रोज चाय बी पाहिजे. त्यात जाणार त्या चिंतामण शेठकडे इकडे काय आली आय ओळखीची आहे ओळखीची म्हणून काय पण बोलशील का ग? आय अजून तर काय बी बोललं नाही मी, बोलायला लावू नका मला, मावशी सांगून ठेवते. काय बोलणार आहेस? गेल्या महिन्यात गहू घेतला होता तुमच्याकडनं, केवढ्याला सोंडे लागले त्याला, सांगायला आलो होतो तुम्हास नाही आम्ही. यायचं होतं मग कोणाची वाट बघत होतीस? साबुदाण्याचं सांग की साबुदाण्याचं. अंगाशी काय साबुदाण्याचं? परवा आम्ही तुमच्या दुकानातलं घेतलेला साबुदाणा भिजत घातला, परत पिट्टी झाली त्याची पिट्टी. साबुदाण्याची पेज म्हणून प्यायलो आम्ही. तो जर तर्रारून फुगलेला साबुदाणा तुमच्या थाबडावर मारला असता ना तर गावात नाचक्की झाली असती. मग मारायचं होतं की थाबडावर कोणाची वाट बघत होती? कसं दिसल ना फुगेल साबुदाणा वडा. थांबा लागेल लगेच काय सुरू होता, थांबा की पाच मिनिट. शिवले पिटवे थोबड रंगवीन तुझ कशी बी असली ना तरी आई आहे माझी. कशी बी असली म्हणजे काय? कशी बी असली म्हणजे काय? आई आहे म्हणून सारखी तिचीच बाजू घेते ते. आम्ही कोण नाही काय? मम्मी भाजी तिची, तू कोण आहेस ग? मी कोण आहे कळल तुला नंतर मी कोण ऐकते. जेव्हा कळल का नाही तेव्हा तू आणि तुझा तो अण्णा हित दुकानात पावली ठेवायचं नाहीये. कुठे बोलते बापाचं गाव आहे का? धमका कोणाला देतीस? तुझा तो तात्या आणि ह्याचा नाना गळ्यात गळ्या घालून फिरतात गावामध्ये म्हणून काय पण ऐकून घेणार नाही. काय पण ऐकून घेणार नाही म्हणजे आई वरच गेलीस ग? आई कशाला काढली? माझ्या आई कसला काढली? शंकर मला नंतर मी हे सगळं ऐकून घ्यायला लागल. एक मिनिट नंतर ऐकून घ्यायला लागल म्हणजे काय ग? नंतर सांगितलं नाही वय शंकर्या घरी येणार आहे ते. शंकर्या सांगून टाक हे घरी येणार वय. सांगून टाक हे घरी काय येणार आहे? सांग की हे मला सांग की काय सांग प्यायला येईल कधी तरी नंतर नंतर आहे तुला मी नंतर सांगते. माझ्या अंगावर काय अंगावर येते पोरगी?
तुपे झिंजा उपटणार आहे माझ्या उपटीन आली इकडं हा काय काय करशील हात तर लावून दाखव मला गप 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 लावला हात कसा लावला मला असा लावला हात लावू नको सांगते मी मला हात लावू नको पाय लावला काय लगा कुबडा आले ते आयुष्यात माझ्या कोंबडा आहे वय खुराड्यातल्या भांडतायचा लगेच सगळं सामान पाडलं माझं ए शाने आता नाही वय दुकानातलं नुकसान होत खोबडं विन लाल चोचे पुढं पुढं करती भवानं लय उतालाय वय भांडायला हे तर माझी परिस्थिती भर तू भर शिकली भर की आपण भरू राहू दे आता जा तिथं सगळं पाळलं आणि आता आली साफसफाई करायला मोठी कुणाला मारलंस ग मी पोरासाठी बघितलेली पोरगी आहे ती माई होणारी सून आहे ती तिला घर करते पाणी देऊ कवायच कप तू का उगा नाटक करते ती शंकर किराण्याच्या दुकानात असते तुंदीर किराण्याच्या दुकानात असते तुंदीर शंकररावांची लगीन करून लगेच गाठेल मी मंदिर जरा करते का फिरू नको मोठी उकळायचं अजून लगीन एवढं नको लागू उकन घेतलं उकन घेतलं तुझ्या माहितच नाही आया तू आहे का नाही पहिलं घरी जा तुला माझी आण आहे बघ मी काय घरी जाऊ आय आय हे बघ हे बघ लोक बघतात आय तमाशा झालाय गावात हे बघ थांबून थांबून बघतात तुला लोक बघतात तू आहे आय आय काय काय आय तुला आण आहे माझी तू पहिलं घरी जा शंकर हे नाही का नाही घरी घेऊन जा आणि खरंच कुराड्यात ठेव शंकरराव शंकरराव करते धाया सांगितलंय मला भाऊ बनायचं राखी बांधायची मला इथं आता रक्षाबंधनला कळलं का गप्रा आयो हिला घेऊन जा तुला आण आहे माझी आय तू आण घातलीस म्हणून चालली पण या फुकटीला जर का सामान दिलंस तर बघ याद राग आधीच सांगते तुमच्या दुकानातलं सामान तू काय ह्याच मनावर घेऊ नकोस ते काय माझ्या शब्द बाहेर नाही तूच होणार आहेस माझी सून परत जर हे बांबूचं झाड हे दुकानात दिसलं का नाही तू आहे आणि मी आहे कुठलं बांबूचं झाड ही तुझ्या शेंड्या नाकाची बहीण आहे ना मामी बहीण हिच परत दिसली का नाही अशी आडवी पाळींना तिला उत्तम मी तू डोकं फिरलाय माझं शंकर्या शांतू शांतू तुझ्या आईला सांग शितली आहे का नाही शितली आहे का नाही डिस्ट्रिक्ट लेवलची फुटबॉल चॅम्पियन आहे फुटबॉल घेईन आणि तुझ्या आईला शितले नमस्कार सांगायचा आलाय बेकार आहे शितली चल गाय ठेवले शितले 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 माझं काय नाही शितले माझं बापरे लग्न आधीच मॅच सुरू झाली त्या घरात मज्जा येणार आहे नंतर चार चॉकलेट घेत्या बर्नीच घेऊन जाते प्रेम कहाणी मधला हा ट्विस्ट मला खूपच आवडलाय वा वा बढिया परफॉर्मन्स सही माहोल परफॉर्मन्स होता एकदम मला असं वाटतं की ह्या सिरीजचा ग्राफ जसा चालला आहे तो सगळ्यात माझा आवडता ग्राफ आहे माझ्यासाठी शंकर आणि शितली ही रांच्यापेक्षा कमी नाही आहेत खरं तर आणि आम्ही आता इतके इन्वॉल्व्ह झालो आहे की आता काय होणार हा प्रश्न सतत आमच्या मनात असतो आणि तो याचं श्रेय तुम्हाला आहे तुम्ही ज्या प्रकारे सादर करता फार मजा आली शिवाली मला खूप आनंद आहे की तुझ्या वाट्याला हे कॅरेक्टर आहे कारण तू नेहमी त्याचं सोनं करतेस वने आज तुझी आणि प्रियाची या ट्विस्टमध्ये एंट्री झाली आणि ती आम्ही खूप जास्त एन्जॉय केली प्रियदर्शनी ब्रिलियंट परफॉर्मन्स तुला या रूपात बघून मला अत्यंतिक आनंद झालेला आहे आणि जे तुझ्या वाट्याला आलं ते तू फार सुंदर सादर केलंस पुन्हा तुला अशा रूपात बघायला नक्कीच आवडेल मजा आली मस्त लिहिलं होतं आणि तुम्ही सादर पण मस्त केलं थँक्यू गाईज मंडळी वेळ झाली आहे निरोपाची पण या विनोदाच्या मंचावर हास्याच्या फुलबाजा उडवायला पुन्हा भेटणार आहोत पुढील भागात तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची